आदर्श झाले पहिली कामं वेतरणाला केली तुम्ही आदर्श मित्र मंडळ रेल्वे स्टेशनच्या नावर झालेलं आहे विसर्जन करायला सांगितलं होतं विसर्जन करायचा आदेश आम्ही तेच म्हटलं न्यायालयाचा आदेश आम्हाला मान्य आहे पण ज्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा केली त्या मूर्तीचं तुम्ही विसर्जन करायला सांगताय किंवा हलवायला सांगताय तर असं आपल्याकडून झालं नाही पाहिजे आमचं असं म्हणणं आहे त्याच्यातून कसं होतं त्याच्यामध्ये धार्मिक भावनांच्या त्याच्यानंतर उदय होऊ शकतो मारामारी होऊ शकतात झाडपून होऊ शकतात हे तुम्ही कुठेतरी म्हणजे तुम्ही नियमाला उल्लंघन करताय असं झालंय तुम्ही सांगायला पाहिजे की पुढच्या वर्षीपासून या ठिकाणी मंडळाचा गणपती तुम्ही आतमध्ये बसवा या ठिकाणी मंडळ बांधू नका एवढ्या मोठी देऊन या वर्षी तरी तुम्ही तेवढी फक्त आम्हाला सवलत द्यायला पाहिजे आज तुम्ही म्हणताय फुटपाथ आज तुमचं न्यायालयाचा आदेश पुढे आमचा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्ही न्यायालयाची बाजू पुढे मांडत असाल तर आम्ही आज न्यायालयाची बाजू पुढे मांडतो की स्टेशनला सकाळपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी लोक बसलेले असतात मग ते न्यायालयाचे आदेश तुम्ही काना पाळत आहे हे 10 दिवसांसाठी लोक आपल्या श्रद्धेने त्या ठिकाणी गणपती बसवतात लोकांच्या त्या ठिकाणी एक श्रद्धा असते भावना असते 10 दिवस असतं 12व्या दिवशी तुम्हाला तिथे ईट पण दिसणार नाही आणि हे वर्षानुवर्षे तिथेच बसतात तुमचा रस्ता अडवल्या महापालिकेच्या जागा अडवल्या सगळं हे केलंय मग त्याच्यावर तुम्ही काही करू शकत नाही का न्यायालयाचे आदेश असताना तुम्ही गप्प आणि आमच्या भावना दुखवण्यासाठी तुम्ही हे उद्योगधंदे करता का साहेब इथून पुढे आम्ही चालून देणार नाही आम्ही सगळे रस्त्यावर उतरू आणि मग महानगरपालिका न्यायालयाचा तर आम्ही आपण नाही करत पण आमचं म्हणणं एवढंच आहे की न्यायालयाने ज्या तुम्हाला काही घटना दिलेल्या आहेत काही त्या ठिकाणी जे कंडिशन दिले ते पाळा ना स्टेशनच्या समोर एवढी विल्हेवाट लागते तरी तुमचं दुर्लक्ष आमची लोक फक्त 10 दिवस गणपती भावनेने बसतात तिथे तुम्हाला फक्त येऊन आडकाठी करायची आणि आमच्या भावनांचा पूर्ण उद्रेक करायचा का असं जर असेल तर तसं सांगा मग आम्ही न्यायालय महानगरपालिका इतर काही यंत्रणा आहे मग त्याच्यावर आम्ही काय आमच्या पद्धतीने मनसे स्टाईलने जे काही करायचं आम्ही करू आज आम्ही तुम्हाला शेवट गाडी उभी राहते ते सगळे फिरवले थोडे मागे घेतात ते दुकानदाराला सपोर्ट करता काय माहित नाही दान ठेवून जी गाडी निघून गेली परत ते गाले पुढे मग हे हा न्यायालयात अपमान नाही होत आहे आता घोर अपमान होतोय ते कॅमेरामध्ये घोर अपमान होतोय शुभेच्छांचे बॅनर आहे शुभेच्छांचे बॅनर आहेत बिफोर गणपती का आफ्टर गणपती का मूर्ती स्थापना गणपती उत्सव हा धार्मिक आहे तिथे कधी उद्रेक एखाद्याचा बॅनर उतरवला म्हणजे उद्रेक नाही होत तुम्ही जर मुलुंड मध्ये आज सर्व ठिकाणी बॅनर लागलेले एका विशिष्ट पक्षाचे आमच्या काही कार्यकर्त्यांनी जर लावला तर त्याच्यावर केसेस झालेल्या आहे याच्यामध्ये सर्वांवरती केसेस आहे आणि न्यायालयाचा आदेश असताना हे अनधिकृतपणे लागलेले बॅनर ते का नाही उतरवले गेले आतापर्यंत तुम्हाला मूर्ती मंडप हे उतरायचे लक्षात ठेवा तो भी न्यायालयाचा अवमान आहे आणि न्यायालयाने सक्त आदेश दिलेले त्याच वेळेला आता तुम्ही त्यातून पळवाट काढता साहेब बोलले पळवाट थोडीशी भावना आहे लोकांची आस्था आहे त्या गणपती बद्दल जर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टीने सांभाळून घेणार तर मग आम्ही जर त्या विरोधामध्ये जर उभे केले ही मंडळ साहेबांकडे जाऊन आलेली वरून आम्हाला आदेश आहे किती जणांवरती इथे केस कुर्ले ऑफिसरवरती न्यायालयाचा अवमान केल्याच्या केसेस टाकल्या आम्ही काय देऊ उत्तर आता हे आज यायचं कारण हे आता तुम्ही सापडले ते गांधी साहेब जर असते ते सगळे आम्ही सगळ्या हे दाखवलं असतं काय काय आमच्याकडे मग आम्ही टाकायचे का तुमच्या ऑफिसरवरती केसेस टाकायच्या का न्यायालयाचा अवमान दोन ठिकाणी झालेला एक बॅनरच्या बद्दल आणि फेरीवाले तुमचे 150 मीटर अंतराच्या आत आहे मग आम्ही काय करायचं तुम्ही जर कायद्याचा बडगा यांच्यावरती उघडणार असाल आणि हिंदू धर्माच्या विशेष करून आम्ही अमरनगरला बघितलं रस्त्यामध्ये रस्त्याच्या कडेला
नमाज पडतात प्रत्येक शुक्रवारी आम्ही आंदोलन चालू करायचं का उद्यापासून तिथं मराठी एखाद्या अधिकाऱ्यावरती केस व्हावा आम्हाला नाही वाटत पण आमचा एक कडवट कार्यकर्ता आम्ही केस घेतो का घेतो नाही मला समाजासाठी करायचंय महाराष्ट्रासाठी करायचंय माझ्या नेत्याचा आदेश आहे मला ते करायचं पण आमचा नेत्याचा आदेश जो आहे ना तो जर आम्हाला राबायचीच वेळ जर आली तर मग इथं एकही ऑफिसर असा भेटणार नाही विदाऊट केस हे पण ही मंडळ जाऊन आली साहेबांनी विचारलंय तुम्ही काय केलंय फेरीवाल्यां बद्दल किती केसेस टाकल्या बॅनर बद्दल किती केसेस टाकल्या त्यांना असं घाबरवलेलं मंडळाला की तुम्ही ठीक आहे ठेवा आता गणपती मंडळ काय बोलतो बघा क्रिमिनल आहे त्यांना मंडप टाकल्यामुळे याला 1,00,000 रुपये फाईन आणि 6 महिने जेल होणार गोशाळा रोड सांगितलं जे कारवाई करायला पत्र साहेब नेक्स्ट इयर आणि याच्यानंतर तुम्ही पत्र द्या त्यांना तर पुढच्या वर्षी जर तुम्हाला परमिशन जर तुम्हाला घेता आलं नाही तर तुम्हाला गणपती बसवता येणार नाही मान्य करू न्यायालयाच्या जागेवर येईल त्यांचा बी अवमान होणार नाही आणि लोकांच्या भावना दुखवणार नाही तर मी सण साजरा करू शकतो परवा शुक्रवार शनिवार तिथं सगळ्या मंडळाला बोलवलेलं पोलीस आयोग कांदी सिनियर प्रत्येक वर्षी बोलवतात पोलिसांची परवानगी भेटलेली आहे विसर्जनाची परवानगी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आम्हाला सहकार्य साहेब आमचं सहकार्य होतं पण तुम्ही यावेळेस चुकीचा मार्ग अवलंबला घेतला कारण माहिती आहे पोलिसांच्या अगेन्स्ट कुठली मंडळ जाणार नाही कुठलं पॉलिटिक्स पार्टी जाणार नाही तुम्ही योग्य रीतीने शाळा केली कायद्याचं पाठबळ घेतलं पण त्याबरोबर तुम्ही पोलिसांचं सहकार्य घेतलं कारण तुमची महानगरपालिकेची यंत्रणा एकटी ह्या गोष्टी करू शकत नाही कारण आम्हाला पोलिसांनी सर्व परीने ज्यांच्या परमिशन असतात त्यांच्या परमिशन असतात साऊंडच्या असतात आणि मिरवणुकीच्या असतात तुमच्या परमिशन तुम्हाला तुम्ही आम्हाला दिल्या नाही आणि त्यासाठी तुम्ही पोलिसांचं बळ वापरलं पोलिसांचा आम्हाला काही त्रास नव्हता त्यांनी त्यांचं काम त्यांनी केलं पण तुम्ही एवढी पोलीस यंत्रणा मागवली की त्या ठिकाणी मंडळांचा एकदम पानिपत झालं अशा पद्धतीने तुम्ही ती क्रिया केलेली आहे तुम्ही जे सांगता याच्यामध्ये तिकड टी वाढला किंवा मुलुंडमध्येच कारवाई होते असं काय बाकी सगळे कडव होते पेपर वाचताना त्याच्यामध्ये दाखवा कुठे कारवाई जेवढ्या फास्ट मध्ये कारवाई केली तीच कारवाई अगोदर कोर्टाचा अवमान झाला त्याबद्दल तुम्ही केली का हीच कारवाई फास्ट मध्ये ऍक्शन घेतली सांगा 150 meters. मदन मोहन मालविया रोड आता तो विषय वेगळा निघाला सॉरी त्याबद्दल मदन मोहन मालविया रोड आहे आमच्या 107 मध्ये त्या रोडला बसेस मोठ्या उभ्या आहेत कुठला संगीत ट्रॅव्हल्सच्या आम्ही ऑटोला गेल्यावर ऑटो सांगतो की आम्ही कारवाई करतो ना कारवाई काय होते 200 रुपये पावती मारतात 200 रुपयामध्ये कुठे प्रायव्हेट याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हेसेस मध्ये गाडी पार्किंग होते 200 रुपये गाडी पार्किंग होते त्यांची
हे चाललंय इथे पण तुम्ही पावत्या भरता संध्याकाळी परत वरती बसतात धंदा होतो 1000 रुपयाचा पावती भरतात हलवा तो नागरून लावा त्यांना जेलमध्ये टाका आम्ही कसं जेलमध्ये आम्ही काळे झेंडे टाकला आम्हाला जेलमध्ये टाकता आपण 8 दिवस जेलमध्ये टाकता ना मग त्यांना जेलमध्ये टाका ना 8 महिने टाका ना त्यांच्या कारवाई का सोडता त्यांना तुम्ही त्यांच्यावर कायदा उल्लंघन करताय ना आम्ही कायद्याचं लोकांसाठी करतोय फक्त कोणासाठी करतोय आता बघा मंडळाचा जो विषय आहे तुम्ही कायदा दाखवला आम्हाला 2 दिवसात कारवाई केली मग याच्या अगोदर कारवाई करायला तुम्हाला आठवण आली गणपती मधीच का कारवाई केली गणपतीच्या अगोदर 2 दिवस तुम्ही तुमची गलती मान्य करा या आता आम्हाला बाहेर द्या की आम्ही महानगरपालिका मूर्ती हटाने बोला काय तीन ठिकाणी मूर्त्या शिफ्ट केल्या आहेत तीन ठिकाणी केल्या अष्टविनायक आदर्श मित्र विजयनगर तीन ठिकाणी मूर्त्या शिफ्ट करायला लावल्या तीन ठिकाणी मूर्त्या शिफ्ट करायला लावल्या साहेब आता आम्हाला एवढं सांगा तुम्ही या मंडळांनी एवढ्यांची कारवाई केलेली आहे आता याचा पुढचा एंड काय तो नीट सांगा फक्त सोल्युशन काय याच्यावर कारण तुम्हाला एक मिनिट आमची भूमिका आम्ही पहिली तुम्हाला सांगतो एकही मंडळाची मूर्ती आम्ही हलवून देणार नाही हे सरळ तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो गणपती अप्पा तुम्हाला जो काय आता तुमची फोर्स वापरायची ती वापरा कारण असं जर करायचं असेल तर तुम्हाला मग आमच्या बरोबर यावं लागेल आम्ही तुम्हाला दाखवतो त्यांच्यावरती पण तुम्ही मग कारवाई करा आम्ही तुम्हाला घेऊन जातो सकाळपासून आम्ही आता बसलो फ्रीज होतो आणि तुमच्याबरोबर फिरायला सुरुवात करतो घरदार सोडून आता आमची तुम्ही त्यांच्यावरती पण कारवाई करायची आणि मग या मंडळावर कारवाई करायची तुम्हाला पळवाट असताना पळवाट नाही आहे असं बिलकुल बोलू नका या मंडळांना ज्या वेळेला मंडळाने मंडळाचं मंडप काय आदल्या दिवशीच होत नाही मंडप हे 4 दिवस 8 दिवस 10 दिवस आधीच बनवतात त्याच वेळेला तुमचे अधिकारी जाऊन का नाही भेटले की तुमचं हे लिगली नाही आहे तुम्ही परवानगी घेतली नाही ताबडतोब हे काढा म्हणून गणपतीची मूर्तीची स्थापना झाली ज्या पवित्र दैवताची स्थापना होते त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जात आहे आणि नंतर तुम्ही त्यांना सांगताय की मंडप फाटवा त्या मूर्तीला बाजूला सरकवा हा कुठला तुमचा काय 7 तारखेला आता बघा हा विषय संपलाय परवानगी दिली वगैरे आम्ही मान्य करतो आम्ही असं नाही म्हणत की मंडळ बरोबर ऐका 11 तुम्ही नाही म्हणून नोटीस द्या साहेब आम्ही काय म्हणतोय की मंडळ आम्ही असं नाही म्हणत की ही मंडळ बरोबर आहेत आम्ही म्हणतो चला यांची पण चूक झाली असेल पण त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं की यावर्षी आम्ही तुम्हाला एक कन्सिडर करतो पुढल्या वर्षापासून असं केलं तर तुमच्यावरती कडक कारवाई आता जर या सगळ्या गोष्टीनंतर कुठलाही धार्मिक भावना दुखावल्यानंतर काही घडलं तर सर्वस्वी तुम्ही टी वॉर्ड जबाबदार असणार पूर्णपणे टी वॉर्ड अधिकारी जबाबदार असणार कारण 11 रोजी जाणारच नाहीये शेवटचा इशारा देतोय की इथून पुढे म्हणजे आजपासून तुम्ही गणपतीच्या मंडपांना कुठल्याही काढायचे आदेश किंवा इतरत्र मूर्ती हलवायचे आदेश देऊ नका एवढी आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय आणि त्या विनंतीनंतर जरी तुम्ही काही तुमची ऍक्शन घेत असाल तर मग आम्ही सर्व गणेश मंडळ जेवढी हिंदू आमची मंडळ आहेत आम्ही सर्व पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरणार मग जे काय होईल त्यास तुम्ही टीवाडचे सगळे अधिकारी जबाबदार असणार बरोबर आहे असं त्यांना आपण निवेदन देतो जर त्यांनी इथून पुढे काही कारवाई केली तर आपण आपल्या सर्व गणेश मंडळांच्या तर्फे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण आपला हिंगा दाखवूया आमचं निवेदन गणपती बाप्पा जय हो.